नमस्कार, मी राजेंद्र दिगंबर गोटणे, मुक्काम पोस्ट पाटलातर्फे वडगाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर। 53 फाउंडेशन मार्फत आम्ही स्पर्धे सोयाबीन बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतलेला आहे। त्यासाठी आम्ही 2 किलो सोयाबीन घेतलेला आहे आणि बीज प्रक्रियेसाठी 50 ग्रॅम PSB, 50 ग्रॅम RhizoBM, गुळाचे पाणी असं बीज प्रक्रियेसाठी साहित्य घेतलेलं आहे। आणि तुम्हाला थोडक्यात आम्ही बीज प्रयोग कसं करणार आहोत पेरणीपूर्वी ते तुम्हाला दाखवतो। त्यासाठी पहिला गुळाच पाणी स्प्रे करायचं आहे। त्यानंतर PSB, RhizoBM 50 ग्रॅम। त्यानंतर PSB 50 ग्रॅम। थोडं गुळाचं पाणी थोडस आणि आता एकजीव करून घ्यायचं आहे सगळं। आणि ही बीज प्रक्रिया केल्यानंतर किमान 2 तास सुकत ठेवायचं आहे पेरणीपूर्वी।